बगळा हा एक चतुर पक्षांपैकी एक आहे. हेच हुशार बगळे मासे पकडण्यासाठी चक्क ब्रेडच्या तुकड्यांचे सापळे लावत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. खरंच बगळा ब्रेड ट्रॅप लावतो का असा प्रश्न आता खरं निर्माण झालेला आहे. बगळ्यानं माशांची शिकार करण्यासाठी लावलेल्या सापळ्यांच्या व्हिडिओ मागचं शोधलेलं हे व्हायरल सत्य. बगळ्याचा माशांसाठी ब्रेड ट्रॅप. मासे पकडण्यासाठी ब्रेडचा चारा. बगळे ब्रेडचा सापळा शिकले कसे. पशुपक्ष्यांना शिकारीचं तंत्र हे उपजतच अवगत असतं, पण शिकारीची नवनवी तंत्र पक्षी शिकू लागल्याचं आश्चर्यकारक तथ्य हे समोर आलेलं आहे. मासे पकडणारा ब्लॅक हेरॉन जातीचा बगळा हा मासे पकडण्यासाठी चक्क ब्रेडच्या तुकड्यांचा सापळा लावत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये बगळा मासे पकडण्यासाठी ब्रेडचा तुकडा चोचीत घेऊन तळ्याच्या काठावर उभा आहे. तो पाण्यामध्ये माशांसाठी ब्रेड टाकतो. ब्रेडचा तुकडा पाहून मोठे मासे येतात, त्यावेळी बगळा हुशारीनं तो तुकडा काढून घेतो. पुन्हा ब्रेडचा तुकडा पाण्यामध्ये टाकतो. पुन्हा मोठे मासे आल्यावर ब्रेडचा तुकडा पाण्यातून उचलतो. जेव्हा योग्य मासा टप्प्यात येतो तेव्हा ब्रेडचा तुकडा टाकतो आणि वायू वेगानं माशाला पाण्यातून उचलतो. इथे आपल्याला दिसतंय की तो मोठा मासा जवळ आला तर तो पटकन तो ब्रेडचा तुकडा उचलून घेतो, आणि छोटे मासे जवळ आणण्यासाठी तो ह्या ल्युअरचा किंवा ब्रेडचा म्हणजे आमिषाचा उपयोग करतोय. तर तसे हे हुशार मानले जातात ग्रीन हेरॉन्स, त्यातलाच हा आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हायरल सत्याच्या टीमनं असे काही व्हिडिओ इंटरनेटवर आहेत का हे पाहिलं. युट्यूबवर बगळ्यांनी ब्रेडच्या सहाय्यानं माशांची शिकार केलेले अनेक व्हिडिओ सापडले. साधारणतः ब्रेड आणि बगळ्याची ओळख अलीकडचीच, पण ब्रेड दाखवून मासे पकडण्याची ही कला बगळे कसे शिकले असा प्रश्न व्हायरल सत्याच्या टीमला पडला. व्हायरल सत्याच्या टीमनं हा व्हिडिओ नागपुरातील पक्षीतज्ञ अविनाश लोंढे यांना दाखवला. त्यांनी तो ग्रीन हेरॉन असल्याचं सांगितलं. बगळ्यानं ही कला कशी आत्मसात केली असावी याची त्यांनी एक थिअरी मांडली. तर जसं तलावाच्या किनाऱ्यावर लोक फिरायला जातात तर लोक मासे रंगीबिरंगी मासे बघायसाठी लोक ब्रेडचे तुकडे वगैरे टाकतात, तर त्याला आकर्षितून मासे येतात आणि यांचं खाद्य छोटे छोटे मासे, छोटे कीटक, छोटे बेडूक वगैरे हे सगळं यांचं खाद्य असतं. आणि मुळात निरीक्षणानंतर त्याच्या जर लक्षात आलं की या खाद्याला पाहून मासा जवळ येतो तर तो त्याचा उपयोग करून ज्याला आपण ट्रॅप म्हणता येईल, ट्रॅपसारखा वापर करून तो फिश पकडतो. बगळ्याच्या कुळातील या पक्षाची मेळा ढोकरी या नावानेही ओळख आहे. बगळ्यांचं आणि हेरॉनचं कुळ एकच असल्यामुळे दोघांमध्ये उपजतच चतुरपणा असतो असं तज्ज्ञ सांगतात. हा मुळातच बगळा हा अतिशय चाणाक्ष पक्षी आहे, कारण तुम्ही म्हणजे एका पायावर उभं राहून ढोंग करून खाद्य पकडणे हा मुळातच त्याच्या स्वभावातच आहे. बगळ्याच्या कुळातल्या प्रत्येक पक्ष्यांमध्ये ढोंगीपणा करून आपलं खाद्य पकडण्याची कला त्यांना आधीपासूनच अवगत असते. पाण्यामध्ये ब्रेड टाकून माशाची शिकार करणाऱ्या बगळ्याचा सोशल मीडियावरचा व्हिडिओ हा खराखुरा असल्याचं व्हायरल सत्तेच्या पडताळणीमध्ये समोर आलंय. बगळ्याचा हा चतुरपणा माणसाला चकित करणारा आहे. रत्नागिरीहून अमोल कलयेसह संजय डाफ, साम टीव्ही न्यूज, नागपूर.